नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारची घटना तुम्हाला सांगतो होतं आहे समाजात बरंच काही वेगळं होतंय पण आपण एखाद्याला म्हणतो दो सहज बोल त्यांनी बावला ठेवा त्याला काय कळत नाही त्याला अक्कल नाही पण माणूस किती मूर्खन बावलाट असू शकतो ह्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगतो थोडं तरी अक्कल माणसात असली पाहिजे आपण काय करतोय हे समजलं पाहिजे स्वतः स्वतः कारण तू काय जाणवार नाही माणूस पांढरंगा नेंदू दिला आहे तुम्हाला कळलं पाहिजे ना उत्तर प्रदेश मध्ये मुजफ्फर मधली घटना ही आणि हेमंत कुमार हा जो हेमंत आहे ह्याच्या संदर्भात ह्याचं लग्न झालं होतं मला सांगतो व्यावसायिक गडी होता चार सात टेम्पो होता एक कंपनीकडून गोळ्या बिस्किट आमक तमकं काय का तो माल उचलायचा बारायचा तो आणि गावाकडे फिरून जे दुकानदार आहेत त्यांना तो डिस्ट्रीब्यूट करायचा थोडा वाटायचा त्यातून त्याला चांगले दोन एक हजार रुपये दीड हजार रुपये दोन हजार रुपये रोजचे मिळायचे त्याच्यामुळं घरी काही टेन्शन नव्हतं घरबीर चांगलं होतं बायको होती नुकतंच लग्न झालेलं आणि एकटाच राहत होता म्हणजे आई वडील हे गावाकडे होते त्याची बायकून ते दोघंच प्रपंच त्याच्यानंतर त्या त्या एरिया त्या गार त्या ज्या इलाक्यात तो राहत होता त्या इलाक्यामधले सगळे परिचित लोक समाज त्या सगळ्या ओळखीचा हा सगळ्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा काय ना मी सगळ्यांचा लाडवा गोडवा सगळा सगळा माणूस होता चांगला माणूस म्हणून त्याची ओळख होती पण ही थोडं डोक्यात विचित्र माणूस होता म्हणजे कसा तुम्हाला पुढं कळनच ह्याने काय केलं सगळे व्यवस्थित चाललेला असताना त्याचा व्यवसाय चाललाय बायको सुखी आणि सगळ्यात मात्र म्हणजे बायकोसुद्धा त्याला अत्यंत सुंदर आणि स्वभावाने चांगली नवऱ्यावर प्रेम करणारी एक नंबर होती बिचारी चांगली त्याला लक्ष्मीच होती थोडक्या समजा ती बिचारी तिचा प्रपंच त्याची काळजी घेणे स्वतःची काळजी घेणे सगळ्यांशी व्यवस्थित तिचा काय विषय नव्हता हो वागणुकीला अत्यंत चांगली तिचा विषय नव्हता हो काय एवढं चांगलं असताना सगळं चांगलं असताना कशी एखाद्याचं चांगले पण उद्याचा दिवस नी कसा उजडून कोणाच्या लाईफमध्ये सांगता येत नाही म्हणून माणसाने कसं आणि किती सावध राहिलं पाहिजे आणि प्रत्येक येणाऱ्या दिवसाला कसं तोंड दिलं पाहिजे बघा ह्या तर सगळं चांगला असताना जो लोकांच्याच जायचा कुठं संध्याकाळी आरतीला जायचा देवाच्या कुठं चार लोकात बसायचा उठायचा सुट्टी ज्या दिवशी सुट्टीला कंपनीला सुट्टी त्या दिवशी समाजातच राहायचा सगळ्या कार्यक्रमात भाग घ्यायचा आणि ह्याला सगळं निमंत्रण द्यायची या कार्यक्रमाला आमक एक प्रश्न लोक लवकर सतत त्याला विचारत होते तो प्रश्न म्हणजे आईला हेमंतराव लग्न तुझं तीन वर्ष झाली ना आतापर्यंत पाळणं हायला पाहिजे आता बाया मानाच्या बाऊजी पेडे कधी देता त्याची बायको गेली तिला तसंच ह्याला पण जास्त टॉर्चर केलं कारण गडी जरा बायांच्यापेक्षा जास्त फिरतो समाजामध्ये तर ह्याला ति लई असं टोचल्यासारखं व्हायचं लय त्याला वाईट वाटायचं आईला मग काय करावं शी काय लोक ऐकणार मूल तर झालंच पाहिजे पण फायना त्याला मी काय करू मी आणि हा काय पुरुष हो होता तसं काही विषय नाही आणि चांगले ते वैवाहिक संबंध सुद्धा चांगले होते चांगले पंधरा वीस मिनिटाचा टायमिंग होता असं थोडक्यात अर्थ आईला काय करावं काय करावं शिवमाला ही मला लोक बोलले ना बायकोला मला लवकर टेन्शन येतं बाबा लोक असं तसं आपल्याला पोरका व्हायना ती म्हणते तर मला काय पोरका व्हायना ती बिचारी काय सांगणार आहे तर मला काय माहीत काय व्हायना पण तीन वर्ष म्हणजे मग ती म्हणली की आतापर्यंत व्हायला पाहिजे होत नाही का ह्याला काय कळाणार सारखं का टॉर्चर केल्यामुळं ही म्हणली नाही नाही ना, त्यांनी सारखं टॉर्चर केलं त्यांनी केली आरोप यायला सुरुवात पहिली गोष्ट त्या टेन्शन मध्ये संध्याकाळी आला की एक क्वार्टर हाण यायचा बायकोला शिवेगाळा करायला लागला चांगला चाललेला प्रपंच बरं का मानला तू तुझ्यात फॉल्ट आहे काहीतरी कारण तुला तर माहिती आहे मी पूर्ण पुरुष आहे मिनिटाचं आपलं टायमिंग आहे सगळं ओके कार्यक्रम आहे तू ज्यातच फॉल्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला परभ व्हायना म्हणले मी काय डॉक्टर आहे का मी काय देव आहे का आपण काय काम करू <coughs> दोघ मिळून डॉक्टरकडे जाऊ तिथे चेकअप करू काय असं ती डॉक्टर आपल्याला काय कळतं आपण सर्वसाधारण माणसं आणि तिचा व्हील तिचा युक्ती त्याला पटली एक नंबर बोलली मला चला उद्या लगेच जिल्ह्याच्या ठिकाणी गेले गेले की तिथं त्यांनी सगळं रिपोर्ट वगैरे चांगला डॉक्टरकडं दोन तीन हजार रुपये घालवले सगळे रिपोर्ट डॉक्टर एम डी असल्यामुळे डॉक्टर लोकं काय करतात एकदम परफेक्टच सांगणार जितकी तुमची ट्रीटमेंट चांगली तेवढा रिझल्ट पण ओकेच ते म्हणणार हे बघा त्यांनी दोघांना समोर समोर घेऊन स्पष्टपणे सांगितलं ही जी महिला आहे ह्या माई महिलेमध्ये अजिबात काही दोष नाही ही मूल देऊ शकते हिचा विषय संपला त्याला सांगितलं तुझा पंचवीस मिनटं शॉर्ट चालतो म्हणजे तुलेवारी वारी अशातला वाग नाही शरीर वेगळी गोष्ट आहे मन वेगळी गोष्ट आहे आणि मूल होण्यासाठी जी प्रोसेस असते जी एक प्रक्रिया असते त्या प्रक्रियामध्ये विर्यामध्ये शुक्राणू असतात बघा ते शुक्राणू जास्त असं त्याला का जिवंत मानता येईल थोडक्यात जिवंत पाहिजे शुक्राणू ते त्यांनी हालचाल केली पाहिजे आणि स्त्री बीजाशी त्याचा व्यवस्थित हे झालं पाहिजे संयोग झाला पाहिजे त्यावेळेस मुलाची प्रक्रिया चालू होते आईला मला आवडत काय मग काय हो डॉक्टर मानला तुझे शिखरण टोटल मेल येत आणि हा ही औषधांनी ठोणारा विषय नाही हा टोटल डेड म्हणजे मृत आहेत म्हणजे तू शरीर संबंध चांगले ठेवते पण मूल होण्याची प्रक्रिया आहे तु तुला मूल होऊ शकत नाही कारण तुझे शिखरणच डेड आहेत डेड म्हणजे मृत आहेत याच्यात तुम्हाला सांगतो पाया खालची सरकून गेली म्हणलं आयला वाटलं झालं गड आपल्या नाटकाचा पडदाच पडला आता आयला मी एवढं कमावतोय म्हणजे मला असं वाटलं तर पॉरसर होईन काय होईल ती होईन ती मराठी टेन्शनमध्ये आलं ती जास्त बोला ना आला ना त्या बायकोनी बिचारी ती खरंच लक्ष्मी होती तिने त्याला शेवटी घरी गेल्यावर त्याला आधार दिला म्हणली हा गा डॉक्टर काय म्हणलाय की बा तू मला होऊ शकत नाही हे अशक्य गोष्ट आहे शिकराव न मृत आहेत तुमचे तुम्ही मूर्ण पुरुष आणि तुमच्याबरोबर संसार करायला मला काय अडचण नाही नाही झालं तर नाही झालं पुरुष एक पर्याय होता त्याला किंवा अनथाश्रमातून घ्यायचं पण हा मला नको मला माझंच पाहिजे आपलंच पाहिजे हिचं प नकार होता याचा नकार ते बायको चांगली सांगत होती की आपण एक अनथाश्रमातून आणू पाहिजे तर नाही का नाही लोक काय मानते आणि मग ह्या लोकांची काय मानते आणि ह्याचा इतका पगडा होता याच्या मेंदूवर की हा न आहे का हा म्हणजे मूल ज्याला मला घालू शकत ना का हा हिजड जड आहे का तेव्हा ते करणार करणारे दुसऱ्याचं घेतोय असं लोकांच्या तुम्ही मला तसं नको तसं नको फक्त आपण तुला झालं पाहिजे असं काहीतरी करू ते म्हणली मी चुकी आहे ना मला तर काही प्रॉब्लेम येत नाही ना तुम्ही टेन्शन घेऊ नका जास्त ती बायको चांगलं त्याला सांगते ना राह या येडे बोखाचं हे याला कळनच आता बागा पुढं कसं घडतं झालं दोन दो ती ती तीन महिने जातात हा टेन्शन मजे ह्याच दारूची सवय काय सोडत नाही आता दारूचं कसं आहे दारू कधी कधी एकट्याला होत नाही जोडीदार लागतो तुम्हाला सांगतो जोडीदार असलं म्हणजे ती बोलल्यानंतर साधारण पंचवीस तीस मिनटांनी थोडं हलकं वाटतं थोडं बेस्ट वाटतं त्याच्यामध्ये ते चर्चा करायला माणूस पाहिजे ना कारण दारू प्यायला माणूस तीन पट बोलतो असं ते जोडीदार होत त्याचा जोडीदाराचं नाव बाळासाहेब बाळू म्हणून जाऊन चला ह्या बाळूला बोला त्याने म्हणला आज होऊन जाऊ दे आता ते लय जवळच असल्याना बऱ्याचशा गोष्टी एकमेका सांगतात शेत बाळूच थोडं जवळच राहिलं असल्यामुळे म्हणलं अरे तू ह्याला गेलता दवाखान्यात काय झालं काय नाही याने थांबायचं ना था आता हे लय स्वतःच लय खाजगी जी आहे ना असून देवतच काहीतरी नाही सांगितलं पाहिजे हे फसलं हे म्हणते ना यांनी सांगितलं गेलतो पण ती ओके बायकोच नाही काय मला माझ्यात शोकराडून मेलले आहेत अमकं तमकं अर्र मला वाईट झालं असतं बाळूचं बी काय नव्हतं मला वाईट झालं असतं त्याला काय पर्याय बिर्याय दत्तक घे ना लोक ना आवठ्या तू माझा जवळचा मित्र आहे म्हणून तुला सांगतो तू कोणाला सांगू नको अजून नाईंटी मागू का मागो परत नाईंटी परत पंचाळीस पंचाळीस केली ती पॅकचं लग्न अवघड असतं बाटली संपून गेली ना मग नंतर पॅक चालू होतात पंचाळीसचा एक असतो नाईन्टीचा असतो ते असं असतं आणि मग शनी दोघांनी चांगली पिऊन यायला सुरुवात केल्या ह्याच्या डोक्यात एक आयडिया आली हेमंतच्या मला मूल तर होत नाही पण एक पर्याय लोकाला वाटण ही माझंच मुलं ह्या बाळासाहेबाला सांगतो घरी माझा कार्यक्रम करतो मला एक पोरग काढून दे ही असली भीषण कल्पना ह्याच्या डोक्यात आली बघा स्वतःच्या बायकोचा सौदा करायला निघाला ही माणूस दुसऱ्या दिवशी काही परत दीड दीड क्वॉटर हाणली की ते मला बाळासाहेब तू काही कर पण कार्यक्रम जोप बो एक मोल काढून दे बाळासाहेबाला थोडस हे वाटलं मानला ही आपल्या बायको जर दुसरा माणूस जर गेला तर बरेचसे पुरुष हे डायरेक्ट मर्डर करतात असे शेकडो हजारो लाखो मर्डर झाल्यात भारताच्या हिस्टरीमध्ये इस आणि तो असा माणूस आहे की तूच म्हणतो कार्यक्रम कर हे कस काय ब मला काही बरोबर वाटत नाही आता बाळासाहेबाला आतून मस्त उकळ्या फुटत होत्या तो मला सांगतो कारण तो बघत होता आईला बायको चांगली बरं काय पण कसं आहे नको बा आपल्याला ती बेखाड होतं दिले ती काय डोळी डुकं लावणार नव्हतं शिव म्हणला नाही नाही आपली फुल परवागी तुला काय करायचे का तू फक्त तेवढं तुला परांगी कवर फक्त गरोदर तर पण माझं ऐकू आहे पाया पडतो खरं समाज आहे ना मला जगून द्यायचा नाही मी म्हटलं टेन्शनमध्ये बाळासाहेब तू तुझं जवळचा मित्र आहे म्हणून बरं का मग सांग बरं या गोष्टी नाही अहो त्याला माहिती आहे ना असली खतरनाक क्वार्टर मिळणारी प्युअर स्कॉच काय घेऊन बसला तुम्ही साधी त्यांनी परत नाही ठेना सुरुवात केली त्यांनी म्हणला ये येतो दोन दिवसांनी त्याला बोलावली हो तयारीतच बायकोला गेला मला म्हणलं बायको बायकोचा विचार घेऊन जाय मग तुला सांगतो का हो यायच बायकोला गेला बायकोला असं सांगितलं तर कसं आहे एखादी बायको जर हजारात एखादी बेकार असतात बायासुद्धा ती जर बेकार असते ती म्हणली असती की काय होते त्याला तुमच्या मताशी मी सहमत आहे माझी काही इच्छा नाही पण होऊ द्या पण बायकूच मुळात चांगली होती त्याला ती लक्ष्मीच गावली होती पण याला कळलीच नाही त्या बायकोनी ह्याच्या ज्या पूर्ण पूर्णविरोध केला म्हणले स्त्री आहे आणि स्त्री काय होती तुम्हाला काय नाही ती अक्कल याला अक्कल नव्हती ती अक्कलवा स्त्री होती ह्या गोष्टीला माझा पूर्ण विरोध आहे आणि हे तुम्ही असले प्रकार मनातसुद्धा आणू नका मला काय शक्य नाही ती गोष्ट कारण माझं शील हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे काय ती याला तर बघ हुसकून तसं म्हणले मग शनी काय केलं ज्या रुपयाचा आता मात्र खर्च थोडे बाळासाहेब करायला लागले बाळू का खर्च करा तुम्हाला माहिती आहे काय स्क्वॉचकड जायचे ना आता ती विस्की बिस्की किरकोळ रंबीम नको स्कॉच ओ ओके इम्पोर्टेड स्क्वॉचचा आनंद घेणार होता त्याला ह्या दारूच्या माध्यमातून मिळाला ह्यो ह्याला खर्च करायला काय लागतं इथे काय नाही चकनादार हाय पाय चकनादार क्वालिटी झाली फोटाने सांगता निघून गेले नंतर थोडं चिकन चिल्ली आली असा विषय असतो कारण स्क्वॉच शनी त्याला खुश केला म्हणला तू करच फुल पिऊन यायचा त्याने हानमार करायला सुरुवात केली बायकोला माझा ऐकत नाही तू एकदाच हाय हा म्हण एकदाच होऊन दे फक्त काय नाही खरं तर राहिली तू विषय मी शेबंद प्रकरणी गुंतागुंतीचा खून केला ते रोज मार खाऊन ती बायको बी कटाळली ती म्हणले तू म्हणतोय म्हणून पण एकदाच बरं का हा म्हणले एकदाच खुश झाला बोलावली ना बाळासाहेब बाळासाहेब काय हत्यार शिवटून तयारच होते तुम्हाला सांगतो युद्ध करायचंय ना हात्यावर गोळून गाळून चांगलं एखादी कोंबडे कशी सुलू करते तसं गुळगुडीतच करून आले एक नंबर मध्ये कार्यक्रम शे म्हणला तुम्ही आतमध्ये तुम्ही कोण नाही दुसरं तू जो ह्याने काय केलं त्या मित्राला घातलं तिच्या खोलीत आणि हा मोबाईलचा कॅमेरा घेऊन गेला खिडकीत बघा काय अवलाज ह्या समाजामध्ये कसे आहेत खिडकीत गेला आणि फक्त बल होता तो मला सांगतो जिरोबल बल चालू यांचा कार्यक्रम झाला आणि यांनी शूटिंग केलं बघूक ह्याच्यात पण ते दिसायचे स्पष्ट शूटिंग केलं कमी के हा प्रकार कमीत कमी पाच सात वेळा झाला असन पाच सात वेळा झाले अशी राहिले भाऊ गरोदर गरोदर राहिली की असला बाळासाहेब खुश झाला एक नंबरच यानी पण सांगितलंय मित्राला की मी असं असं केलंय म्हणून तू मला सांगतो एक महिना हुकला होता फक्त म्हणजे एक महिन्याची गरोदर तर हरकत नाही काय शेव खुश आनंदाच्या काळात मग आता दारू चालू झाली दोघांची आनंदाच्या घरदर राहिली की ह्यांचा समज स्टॉप विषय नाही काय आणि बाळूबी स्टॉप त्याचं काय विषय नाही कारण ती बेखाड होतं बेखाड म्हणजे कसं ह्याच्या परस्पर जाऊन त्याला ती स्कॉच मिळी आनंद मिळाला तेवढंच आहे नाही का आपल्यालासुद्धा कधी कधी नाही का आमदारकी निवडणूक असली तर कधी कधी बारीतलं प्यायला मिळते असं होतं नाही तर मग आपलं रेग्युलर चालू होते तसा प्रकार आहे मग शेनी झाले दोघांना पिणं चालू मानला मी लय हुशारी म्हणला तुम्हाला माहितच नाही बाळू हे म्हण त्याला म्हणतोय तुमचं चाललं होतं ना मी तेव्हा शूटिंग काढलंय काय गरज होती त्याला सांगायची आणि मग असं आहे का हे काय मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये तो लांबून दाखवतो हा मोबाईल लांबून दाखवलो ठेवलं ते बरोबर चांगलं आहे म्हण बासाहेब आला टेन्शनमध्ये मधी आईला म्हणला मला हेतो बघता बघता तर माझ्यात खाली सुरुंग लावला याच अवघड जी ही शूटिंग आपल्याकडे घ्यायला पाहिजे आता पिअरच कसा असतं जर बी आर पी आला बसले ती मुतायला येते पंधरा वीस मिनटं झाली अर्थात झालं की बी आर पी एला मुताळले येते मग शी उठून मुतायला गेलं हे रे तवते शूटिंग बरोबर स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये घेतलं परत मोबाईल ठेवला ती येडच त्याला काय बाबा पियाताळच ती त्याला तपासत नाही शेने काय केलं शी घेतलं की बाळासाहेबांकून ते लीक झालं लि कसं झालं पोर मोबाईल घ्यायची कोण घ्यायचं त्या बायकुने बघितलं बायकुनी दुसऱ्या बायकोला सोडलं इकडं हे बघा ना काय काय तू मला सांगतो आख्या वस्तीत दोन तीन दिवसात व्हॉट्सअपवर ओळखीच्या माणसाचं डायरेक्ट शॉट मानल्यावर काय बरे आणतो का असं ना जेर लाट पण लोक पोईश जी बाई शाबाईलाच दिगोरद राहिली तिलाच तिच्याच मैत्री म्हणली तुझं दिसते वाच तसं ही पार फाळकंच उडालं म्हणले माझा पार आबरोचा पंचनामा करून टाकला समाजात हेनी याला दाडा शिवला शिवाय राहणार नाही नवऱ्याला बरं का त्याचा रोष नवर्या आणि ही बावला ठेमंत हायला कसखालीक झालं कारण मला अरे तू झक झकमारा काढलं होतं तू काढलंच काय चला शूटिंग असा विषय ना हिनी पाटकुली पुलट गाठलं रिसर तक्रार दिली नवऱ्याच्या विरोधात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ती बाई चांगली होती हुशार होती की ह्याने असाच केलं आणि हे मुले पहिली गोष्ट म्हणजे तू ही तुझ्या हिशोबाने बघा आता कसं आहे काय त पोलिसांनी सांगितलं दोघं दोघंजण बायकोशी आणतिक संबंध स्थापन करायला भाग पाडलं म्हणून तक्रार तक्रारी मैलेंचं फार चालतं दोघं उचलली पोलिसांनी थोड्या नडगे हाणल्या खाली नडग्या हाणल्या की पट्टी मारणे म्हणतात त्याला ह्याच्यात पोलीस भाषेत खालून पट्टी दांड ले ले का असतं खालून तळपाय ठोकले ना लेवारी काम असतं त्यांचं ते काय रक्त निघत नाही काय नाही काय नाही पण दुखणं एक नंबर तळपाय पट्टी हाणली त्याची तळई म्हणतात तळई मारणे की लगेच शिव म्हणलं आता काय करायचं काय करायचं म्हणली हे जबरदस्ती केले याच केले त्या बाईने असा निर्णय घेतला तिच्या निर्णयाला फार महत्त्व आहे तिने पहिल्यांदा वकिला थ्रू ह्याला नोटीस पाठवली की मला घटस्फोट पाहिजे घटस्फोट होणारच त्यांचा आणि घटस्फोट झालाच असं तू मला सांगतो तो नवरा सोडून दिला त्यांनी इतकी खतरनाक आवलात नको मग पैसे कमावणारा होता चांगलं चांगलं होतं पण ती आणि तिच्या आईवडिलांनी सपोर्ट केला त्याला की बा तू ह्याला सोडून दे दुसरं लग्न करू आपण ह्याला कायमचा सोडून दिला आणि मग आता हे दोघं स्वतः काय जास्त लागायचे नाही पण हे आतमध्ये आहेत अशा प्रकारची घटना आता तुम्हाला सांगतो ह्या घटनेतून काय घेतलं पाहिजे बोध आपण जगत असलेल्या समाजामध्ये कोण कसं आहे हे आपल्याला माहित नसतं कोणाचे इशारे कोणाचे हालचाली हे तुम्हाला क्लिक झाल्या पाहिजेत चालताना सगळ्यात महत्वाचं सगळ्यात तुमचं जवळचं कोण असेल ना तर फक्त रक्ताची नाती स्वतःच घर चारवीच्या आतले जे कुटुंब आहे ना हेच तुमचं स्वतःच देणार ठेवा बाकी पाहुणं रावलं आमक तमक हे फक्त लग्नात अक्षदा टाकायला आणि मेल्या आग्नी द्यायला हे दोन कामाचे असतात बाकी काय करणार समाजामध्ये हे लोकांच्यापासून सावध सावधरा अनेक प्रकारच्या हत्या सुद्धा अशा वागड्या तिकड्या मुळे झालेल्या आहेत आणि ह्यांना आपण कायद्यानुसार वाईट सुद्धा म्हणू शकत नाही कारण तो तुमचा त्यांचा स्वभाव गुण आहे त्यांचा तो असा समजा धर्म आहे ती त्यांचं ते आकर्षण आहे सुप्रीम कोर्टाचा निकाले की कोणाचे कसे संबंध असले ना की सुप्रीम कोर्टाने त्याला सपोर्ट केले पर तें तें काही परदेशात बी असे काय पण आपल्या सुद्धा सुप्रीम कोर्टाचे बरेच निकाल त्याच्या त्यामुळे तुम्ही तसे आहात त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही असे फक्त ह्याच्यातून कोणाची हत्या कोणाचं जी जीवन संपून जी आहे एवढीची अपेक्षा आहे आजचा बाग कसा वाटला जरूर सांगा जय महाराष्ट्र